नमस्कार, मी डॉक्टर प्रणीता। श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बऱ्याच लोकांना ऊस खूप आवडतो, उसाचा रस खूप आवडतो। या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर हा उसाचा रस एनर्जी ड्रिंक पिल्यासारखं काम करतो, म्हणून भरपूर लोक आवडीने पितात। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या उसाबद्दल, उसाच्या रसाबद्दल आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे हे बघणार आहोत। आयुर्वेदामध्ये इक्षू वर्ग असं याचं वर्णन आलेलं आहे। इक्षू म्हणजेच ऊस। उसाच्या रसाचे गुणधर्म काय आहेत, याचे आपल्या आरोग्यासाठी फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, कोणकोणत्या त्रासासाठी आपण उसाचा कशा प्रकारे वापर करू शकतो, ऊस खाताना किंवा उसाचा रस पिताना आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि ऊस कशा प्रकारे खावा, हेही आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। आणि हाँ, हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदी पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या। उसाचे वर्णन चरक, सुश्रुत, वाग्भट या तीनही ग्रंथामध्ये आलेलं आहे। पण आता आपण उसाच्या रसाचे गुणधर्म सांगणारा श्लोक अष्टांग हृदय सूत्रस्थान 5व्या अध्यायामध्ये आलेला आहे, तो श्लोक आपण बघूयात। इक्षु रसो गुरु स्निग्धा बृहणा कफमूत्रकृत ऋष्य शीतोस्र पित्तघ्न स्वादुपाको रसहा सरहा, असा उसाच्या रसाचे गुणधर्म सांगणारा श्लोक ग्रंथामध्ये आलेला आहे। तर आता आपण या श्लोकाचा अर्थ बघूया, ज्यामध्ये आपल्याला उसाच्या रसाचे गुणधर्म तर समजतीलच, पण याचबरोबर आपण हा उसाचा रस कोणी प्यावा, कोणी पिऊ नये, कोणकोणत्या त्रासासाठी, कोणकोणत्या आजारामध्ये याचा आपण कशा प्रकारे वापर करू शकतो हे देखील बघणार आहोत। आता या श्लोकाचा अर्थ आपण बघूयात। इक्षु रसो गुरु असं या ठिकाणी आलेलं आहे, तर उसाचा रस हा गुरुगुणाचा आहे, पचायला जड आहे। त्यामुळे ज्यांना खाल्लेलं अन्न लवकर पचत नाही, अपचनाच्या समस्या आहेत, त्यांनी शक्यतो उसाचा रस पिऊ नये, किंवा प्यायचाच असेल तर अगदी कमी प्रमाणामध्ये प्यावा। उसाचा रस हा स्निग्ध आहे, त्यामुळे ज्यांचं शरीर अतिशय कोरडं झालेलं आहे, ड्रायनेस ज्यांच्यामध्ये भरपूर आहे, ते उसाचा रस पिऊ शकतात। याने त्यांच्या शरीरामधला ड्रायनेस हळूहळू कमी व्हायला मदत मिळते, शरीरामध्ये हळूहळू स्निग्धता यायला लागते। उसाचा रस हा बृहण करणारा आहे, त्यामुळे हा शरीरातील रसापासून ते शुक्रधातूपर्यंतच्या सर्व धातूंचं पोषण करायला मदत करतो। त्यामुळे ज्यांचं शरीर एकदम बारीक आहे, किडकिडीत आहे, ते तब्येत वाढवण्यासाठी ह्या उसाचा रस पिऊ शकतात। उसाचा रस हा कफकृत म्हणजेच कफदोषाला वाढवणारा आहे आणि वात व पित्तदोषाला कमी करणारा आहे। त्यामुळे ज्यांना कफाचा त्रास आहे, कफाचा त्रास होऊन वेगवेगळे आजार होत आहेत किंवा सर्दी खोकल्यासारखा त्रास आहे, त्यांनी उसाचा रस अजिबात प्यायचा नाही, याने त्रास आणखीन वाढण्याची शक्यता राहते। पण ज्यांना वात व पित्तदोष वाढून त्याचे काही त्रास होत असतील तर ते नक्कीच उसाचा रस पिऊ शकतात, कारण याने वात व पित्तदोष कमी व्हायला मदत मिळते। उसाचा रस हा मूत्रकृत म्हणजेच लघवी वाढवणारा आहे, त्यामुळे ज्यांना लघवीला कमी प्रमाणामध्ये होते, लघवी अडखळत होते, लघवी करताना आग होते किंवा लघवी साफ होत नाही, ह्या सर्व समस्या असतील तर त्यांनी उसाचा रस प्यावा, ह्या सर्व समस्या दूर व्हायला मदत मिळते। उसाचा रस हा वृष्य आहे म्हणजे शुक्रधातूला वाढवणारा आहे, हा वीर्यवर्धक आहे म्हणजेच वीर्य वाढवणारा आहे, हा शीत म्हणजेच थंड गुणाचा आहे। उसाचा रस हा रक्तपित्त शामक आहे, त्यामुळे रक्त किंवा पित्त खराब होऊन जर काही त्रास होत असतील तर त्यांनी उसाचा रस प्यावा। महिलांना मासिक पाळीच्या वेळेस जर रक्तस्राव जास्त होत असेल किंवा इतर कोणत्या कारणामुळे ब्लिडिंग जास्त होत असेल तर त्यांनी उसाचा रस नक्कीच प्यावा, याने या समस्यांची तीव्रता कमी व्हायला मदत मिळते। स्वादुपाक रसहा सरहा असं या श्लोकामध्ये सर्वात शेवटी सांगितलेलं आहे, म्हणजेच उसाचा रस हा चवीला गोड आहे, हा सरगुणाचा आहे, म्हणजेच ज्यांचं पोट व्यवस्थित साफ होत नाही त्यांनी उसाचा रस प्यावा, पोट साफ होण्यासाठी मदत मिळते। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण उसाच्या रसाचे गुणधर्म पाहिले, याचबरोबर उसाचा रस कोणी प्यावा, कोणी पिऊ नये, कोणकोणत्या त्रासासाठी, कोणकोणत्या आजारामध्ये हा उसाचा रस फायदेशीर आहे हे देखील आपण बघितलं।
उसाचे उसाच्या रसाचे सर्व फायदे आपल्याला मिळण्यासाठी तो कशा प्रकारे खावा हेही आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितलेलं आहे, ते आता आपण बघूयात. उसाचा जो बुडक्याकडचा म्हणजे जो खालचा भाग असतो तो अतिशय गोड असतो, त्यामानाने मधला भाग हा थोडासा कमी गोड असतो आणि शेंड्याकडचा भाग किंवा ज्या ठिकाणी डोळे असतात तो भाग थोडासा खारट लागतो. त्यामुळे ऊस खाताना कधीही उसाच्या वरचा म्हणजे शेंड्याकडचा आणि मुळाकडचा भाग थोडासा कट करून त्याचे व्यवस्थित तुकडे करून तो ऊस दाताने चावून चावून खावा, याने दात मजबूत होतात. आणि हा ऊस चावून चावून खाताना आपली लाळ त्या उसामध्ये उसाच्या रसामध्ये मिसळते, त्यामुळे हा उसाचा रस थोडासा पचायला हलका होतो. आणि चावून खाल्लेल्या उसाच्या रसाचे गुणधर्म हे खडीसाखरेप्रमाणे आहेत असं ग्रंथात सांगितलेलं आहे, त्यामुळे ऊस कधीही चावून चावून खाणं चांगलंच. मशीनमधून काढलेला उसाचा रस जर आपण पिलो तर तो आणखी पचायला जड होतो, तो विदाही आहे म्हणजेच पित्त वाढवून पित्ताच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण करतो, अवष्टंभक आहे म्हणजेच वाताला वाढवतो आणि मल शरीरामध्ये साठवून ठेवतो, मल बाहेर पडत नाहीत. मशीनमधून रस काढताना पूर्ण ऊस त्या मशीनमध्ये टाकला जातो, तो व्यवस्थित कट करून चेक करून मशीनमध्ये टाकला जात नाही. आत कीड लागलेली असेल तरीही तो तशाच प्रकारे मशीनमध्ये टाकला जातो. त्यात स्वच्छता नसेल तर मशीनची घाण त्याच्यामध्ये मिसळते. आणि आपल्याला माहीत आहे की उसाचा रस थोडा वेळ जरी तसाच बाहेर ठेवला तर त्याचा रंग लगेच बदलतो, त्या रंगासोबत त्याचे गुणधर्मही बदलतात. त्यामुळे जर व्यवस्थित काळजी घेऊन योग्य पद्धतीने बनवलेला उसाचा रस पिला नाही तर त्याचा फायदा होण्याच्याऐवजी तोटाच होतो. बरेच लोक उसाचा रस पिताना त्याच्यामध्ये बर्फ टाकून पितात, पण हा बर्फ जर चांगल्या पाण्याचा नसेल तर हा उसाचा रस पिऊन आम्ही आजारी पडलो असे बरेच पेशंट सांगतात. त्यामुळे ऊस कधीही चावून चावून खाणं चांगलं. पण तरीही तुम्हाला जर उसाचा रस प्यायचाच असेल तर वरील सर्व गोष्टींची काळजी घेऊन उसाचा रस प्रमाणातच प्यावा, त्याने फायदे होतात. उसाचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्या प्रकारांमध्ये पौंड्रक ऊस हा सर्वात श्रेष्ठ सांगितलेला आहे. जो मिक्स रंगाचा जाडसर मऊ असा ऊस आहे तो सर्वात श्रेष्ठ सांगितलेला आहे. हा ऊस थंड, गोड, स्निग्ध, पौष्टिक, कफ वाढवणारा, सारक म्हणजेच मलमूत्र साफ करणारा, विदाह न करणारा म्हणजेच ॲसिडिटी न वाढवणारा, पचायला थोडासा जड आणि कामवर्धक असा सांगितलेला आहे. बाकीही उसाच्या रसाचे गुणधर्म ग्रंथात सांगितलेले आहेत. उसाचा रस शिजवला तर त्याचे गुणधर्म वेगळे आहेत, काकवीचे गुणधर्म वेगळे आहेत. उसाच्या रसापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, त्याचे गुणधर्म वेगळे आहेत. त्यामुळे आपल्या फायद्यासाठी पदार्थांचे गुणधर्म समजून योग्य प्रकारे त्याचं सेवन करावं. माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. धन्यवाद.